कॉन्ट्रॅक्टर आहे सोल्युशनवाला, त्यांनी केलेलं आहे, त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत वारंवार सोल्युशनवाल्याने, आणि त्याच्याकरता जर त्याचं जर उत्पन्न बुडत असेल तर तो वारंवार तक्रारी करतो. पोलिसाला बोर्ड दाखवा, तिथे बोर्ड दाखवा सर, इकडे द्या ते थांबा ना, विजल घेऊ ना, पहिले गेलंच चालू आहे. काय झालं तुम्हाला महानगरपालिकेचा माळवी साहेब वगैरे यांच्यासाठी देखील आत्ताच ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी आपल्यासोबत आहेत. किती वेळ त्यांना जाणून या कशा पद्धतीचा कॉलेज असणार आहे ठाणेकर नागरिक आणि राजकीय पक्षांना? बघा, आतापर्यंत ठाणे महानगरीमध्ये जे जे बस स्टॉप किंवा इतर मोठ्याच्या जागा त्या ठिकाणी फलक लावण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे. आता या ठिकाणी जे काही कायदेशीर कारवाई केली जाईल हे लिहिलेलं आहे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे महानगरपालिकेतील कमिशनर किंवा डेप्युटी कमिशनर ॲडिशनल कमिशनर या लोकांशी चर्चा करून हे लावलेलं आहे. हा प्रशासनाचा प्रश्न आहे. मी आम्ही त्याला या ठिकाणी जिथे जिथे असेल अशा प्रकारच्या जाहिराती तिथे आम्ही त्याला विनंती करू की बाबा असं लावू नका, किंवा तुम्हाला जर लावायची असेल तर ते सोल्युशनच्या जी कंपनी ॲडव्हर्टायझिंग त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडनं परवानगी घ्या, त्याचे पैसे भरा या रीतसर त्या मुदती करता आणि मग तुम्ही जाहिरात लावा, विना परवानगी लावू नये एवढंच त्याचं नाही. ओके,